महाराष्ट्रातील महावसुली आघाडी सरकारने महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर उपसलेला आहे। सुगरकेन कंट्रोल ऍक्ट 1966 हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्याबाबतचा कायदा असताना हा कायदा पायदळी तुडवून एक रकमी एफआरपी न देता 2 हप्त्यामध्ये देण्याचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होणार आहे। साखर कारखानदार तुपाशी, साखर सम्राट तुपाशी आणि शेतकरी ऊस उत्पादक उपाशी अशा पद्धतीचा हा निर्णय या सरकारने या ठिकाणी केलेला आहे। या निर्णयाला रयत क्रांती संघटना आणि भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा संयुक्तपणाने आम्ही याला विरोध करू, गावागावात जाऊन आम्ही जनजागृती करू आणि या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलनाचा एल्गार ऊस उत्पादकांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये उठवला जाईल आणि या सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही। डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राइब करा।